लसीकरण करून घ्यायला पाहिजे राज्य शासनाचा. तुम्ही इथं सोलापूर आगारामध्ये आहात, काय म्हणून जॉब आहे तुमचा? आम्ही सगळे कंडक्टर. कंडक्टर. बाकीच्यांचं म्हणणं काय होतं? काल तर अनिल परब मंत्र्यांनी सांगितलं होतं की आंदोलन मिटलं आहे, यंदा एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होईल म्हणलं होतं. दिवाळी जर गोड झाली असती तर सकाळी दोन कर्मचारी आत्महत्या केल्या नसते. सर्वात महत्वाचा मुद्दा तो आहे. कुठून झाली आत्महत्या? एक गणेश पेठ आगार आणि एक शेवगाव, या दोन ठिकाणी दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. जर दिवाळी गोड एसटी कर्मचाऱ्यांची जर दिवाळी गोड होणार असेल तर दोन दोन कर्मचाऱ्यांची बळी गेली नसती. सर्वात महत्वाचा मुद्दा. आणि जो कृती समितीचा मसुदा होता त्यांनी आम्हाला विचारलं काय मागणी होती, महाराष्ट्र शासना तुम्ही नाही करत. आणि टायमाला त्यांनी फक्त आमचे 16% महागाई भत्ता आणि 3% वेतन वाढ, बरोबर आहे ना? तेवढंच मागणी मान्य केले, बाकीच्या मागण्या मान्य केल्या. अजून बाकीच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आमच्या. जर ते जर आमची दिवाळी का गोड होत नाही, प्रत्येक वेळी आमच्यावरच हा अन्याय का होतो? का आम्ही बाहेरचे आहेत? ह्या महाराष्ट्र सरकारला दुसऱ्या राज्यातला शेतकऱ्यावर काळजी आहे असावंच, नाही ह्याबद्दल दुमत नाही. परंतु आपल्या राज्यात का चाललोय, आपल्या घरात का चाललोय, यांची काळजी करणारे बी त्यांनीच आहेत. मग आम्हाला का वाऱ्यावर सोडलं? त्या कारणासाठी आम्ही सर्व कर्मचारी काय म्हणताय, 29 कर्मचाऱ्यांच्या 26 रुपयाला तेलाचा डबा सर 8000 बोनस देतात आम्हाला, कसं दिवाळी गोड करायची? एक महिला वर्ग म्हणून आज सगळीकडे दिवाळीचं वातावरण असताना तुम्हाला रस्त्यावर आंदोलनासाठी उतरावं लागतंय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आज इथून गाड्या जात नाही येत, मग अशा वेळेस नेमकं काय? आता यांची पण जे प्रवासी जाणार आहेत त्यांचं पण हाल होतील असं वाटतंय, मग अशा वेळेस तुम्ही अचानक आंदोलनाचं? त्या दृष्टिकोनाने बघा, आम्ही आज का आलो, आम्ही प्रवाशाच्या सेवेसाठीच आहे. आम्हाला प्रवाशाची पण चिंता आहे, गाड्या थांबून आम्हाला प्रवाशाचं नुकसान करायचं. राज्य सरकारकडे तुमची मागणी आहे, कृती समितीने जी स्थापन होताना जी मागण्या कामगारांना विचारून जे मागणी करणार होते ते मागणी केलेच आहे. तिथं दोन वर माघारी जे मागणी विलीनीकरणाची मागणी करणार होते कृती समितीने, ते मागणी केलीच नाही, तिथे वेगळीच मागणी केली, त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला. सामान्य कामगारांनी खरंच घेतलं नाही. तुमचं काय म्हणणं आहे? सामान्य कामगारांनी खरंच घेतला, सामान्य कामगारांचा विचारच केले नाही आणि त्याला ते आम्हाला मान्यच नाही. आम्हाला आमचं एकच मागणी आहे, विलीनीकरण झाल्यानंतर तुम्हाला एक तो शासनाचा कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळेल आणि आमची पूर्ण एसटी महामंडळाची जेवढी मालमत्ता आहे तेवढी शासनाने ताब्यात घेऊन त्या मालमत्तेबरोबर सर्व कर्मचारी वर्गाला ताब्यात घेऊन राज्य सरकारी कर्मचारी घोषित करावी, ही एकच मागणी आहे, ह्याच्याशिवाय दुसरी मागणी नाही. आणि ती एक मागणी मान्य झाल्यास आमच्या सर्व प्रश्न सुटतील ही आशा आहे. आता सध्याला याच्याबद्दल जेव्हा तुम्ही निवेदन दिलंय किंवा आता सध्याला आंदोलनाचं अस्त्र उपसलंय, त्यास कोणी सांगायला आलं किंवा कोणी मांडणी? आम्ही सोयपूर्वी आलो सर, जो आपण मागील उपोषण पाहत आहेत महाराष्ट्रात त्याचा प्रतिसाद संपामध्ये होत आहे. जे महाराष्ट्रात कृती समिती तयार केली, संयुक्त कृती समिती, त्यामध्ये एकूण 18 युनियन होत्या आणि 6 मागण्या सरकारकडे मागितल्या होत्या, त्यातील 2 मागण्या मान्य करून कृती समितीने माघार घेतली उपोषणातून आणि त्या निर्णयावर आज एसटी कर्मचारी नाराज आहे, त्यामुळे कर्मचारी आज स्वतःहून संपामध्ये उतरलाय. आता कुठला अधिकारी वगैरे वर्ग येऊन तुम्हाला इथं सांगितलंय का की आता तुम्ही आंदोलन करू नका, मागण्या मान्य करू? मग आंदोलन संपेल कधी तुमचं? निश्चित जर आश्वासन दिलं तर माघार घेऊ. लेखी आश्वासन दिल्यानंतर संप मिटणार आहे. सोलापूरचे 2-3 आमदार आहे, 1 खासदार आहे, त्यांना काळजी नाही का? पालकमंत्री आहे, त्यांना काळजी नाही का? एसटी महामंडळची आज एसटीची व्यवस्था काय आहे? तुम्हाला मानधनमध्ये वाढ करून मिळतंय, आमदार खासदारच्या मानधनमध्ये वाढ करून मिळतंय, एसटी कामगाराला पगार द्यायला तुमच्याकडे पैसे नाही. वार हे सरकार आणि हे 2016 पासून चालू आहे. हे सरकार जागे व्हा. किती जणांचा आत्महत्या करता तुम्ही? अजून किती जणांचा बळी घेणार आहे तुम्ही? तुमच्या घरी कोण वारले तर तुम्हाला काळजी नाही होती का? एसटी महामंडळ आहे, एसटी महामंडळ कमीत कमी आज 51 वर्ष झाले चाललेलं आहे. तुम्ही त्याचा खेळ खंडोब करू नका. एसटीच्या कर्मचाऱ्यांची काय मागणी आहे ती पूर्ण मागणी मान्य करा, नुसत्या खुर्चीवर बसू नका तुम्ही.
मध्यंतरी कोरोना काळामध्ये तुम्हाला विशेष दर्जा देण्यात आला होता आणि अत्यावश्यक सेवेमध्ये आणि तेव्हा महामारीमध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणावर काम केलं होतं. असं असताना जेव्हा तुम्ही शासन दरबारी मागणी मांडली तरी सुद्धा झालं नाही, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? झालंच नाही सर, अत्यावश्यक सेवा म्हणून आम्हाला सगळ्यांना वापर केला, पण आम्हाला त्याचा काहीच मेले. आमच्या बंधू भगिनी त्या टायमाला किती जण तर त्यामध्ये गेले, त्यांच्या ज्या टायमाला त्यांना आमची गरज होती आमचा वापर करून घेतले. आता सध्या आम्ही त्यांची त्यांच्याकडे अपेक्षा करायला लागलो. कोरोनामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये कॉर्पोरेशन हॉस्पिटल किंवा डब्रिंग हिस्ट्रीच्यामध्ये आमच्या सोलापूर आगाराचे कमीत कमी 12 चालक होते. 12 चालकामध्ये नागना सरोगट ह्याला कोरोना झाला, कमीत कमी त्यांनी 10-20-22 लाख रुपये घातले लोकांना. त्यामध्ये मी सुद्धा सामील होतो. मी सुद्धा सोलापूर शहरामध्ये मी कमीत कमी डब्री वाडी जेवढ्या शासनाचे हॉस्पिटल आहेत त्यामध्ये पूर्ण मी 12-15 दिवस काम केले. त्यानंतर मी आपल्या पोलीस खात्याने मला पकडल्या, त्यांनी म्हणलं कुठे नाही आला सर, मी असंच कामाला आहे, तर आयडिया आहे साहेब, पण मी घरातून बाहेर निघतो, फक्त मास्क नाही आला होता. मास्क घेण्यासाठी घरी फिरलो परत, परत म्हणलं सर कसं गाडी बसलं, गाडी बसलं मला नेलं फोजर चौडीला, तिथलं सोडलं. म्हणजे कोरोना काळामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही काम केलं तरी दखल घेतली जात नाही असं वाटतं? बेनिफिट नाही. कागदोपत्री कारवाई करण्यासाठी आम्ही सरकारी कर्मचारी फक्त. ओके, दुसरी गोष्ट आमच्यावर आम्ही काय आता आंदोलन चालू आहे, आम्हाला काय म्हणतात मेस्मान लावू, अत्यावश्यक कर्मचारी आहे. ज्यावेळी माहिती अधिकारी मध्ये विचारलं गेलं एसटी महामंडळ हे अत्यावश्यक सेवेत येतोय का, स्पष्टपणे लेखी उपलब्ध आहे एसटी महामंडळ अत्यावश्यक सेवेत येत नाही. आणि अजून एक राज्य शासकीय कर्मचारी म्हणून म्हणताय तुम्ही, दिवाकर रावते साहेब विधानसभेत घोषणा केले होते एसटी महामंडळ ही राज्य सरकारची कर्मचारी नाहीत, त्यांना 7वा वेतन आयोग देता येत नाही, मग तुम्ही आमच्यावर कारवाई कसं काय करू? सरकारी कामात अडथळा निर्माण केला आणि सरकारचा अंकुश का ठेवता आमच्यावर? आणि परिवहन मंत्री म्हणून आमच्यावर का नियुक्ती करता तुम्ही? अच्छा, तुम्ही ज्या अर्थी धनंजय मुंडे साहेब म्हणले की विधानसभेत आवाज उठवला होता भाजप सरकार असताना, एस टी कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग भेटलंच पाहिजे अध्यक्ष सांगितलं होतं विधानसभेच्या, लिखित ठेवा तुम्ही. त्यांनी लिखित ठेवलं काय केलं माहित नाही. तुम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा तुमच्या आंदोलनाची दखल घेतली जात नाही आणि मागणीची दखल घेतली. आक्रोश झालेला आहे, तब्बल 4-5 वर्षाने आक्रोश झालेला आहे. 2017 नंतर आज परत आक्रोश झालेला आहे 2021 आणि पूर्ण मागणी पूर्ण न झाल्यास आक्रोश वाढत जाईल. मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे, आम्हाला राज्य सरकारने कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या आणि हे आंदोलन इतर आम्ही लगेच संपवतो. कामगार एक सुटीचा एस टी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण, एस टी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये